प्रदूषणाचं प्रमाण मध्ये वाढलं होतं आणि त्यानंतर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मी दिल्या होत्या की संपूर्ण मुंबई शहरामध्ये अधिकची मॅनपावर लावून रस्ते अगदी स्वच्छ करावे, सफाई करावी, ब्रशनं सगळं डस्ट हटवावं आणि त्यानंतर पूर्ण रस्ते पाण्याने धुवावेत. आणि तशा प्रकारचं काम जे आज मी पाहिलं की रस्ते साफ होत आहेत, पूर्ण माती धूळ काढली जाते आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं जातं आहे, वॉटर फॉगर मध्ये लावलेले आहेत, जे पाण्याचं जे प्रेशरने जेटिंगनी पाणी मारून पूर्ण प्रेशरनी माती काढतायत आणि हवेमध्ये जे धुलीकण जे आहेत ते देखील त्या फॉगरने खाली येतात, सेटल होतील. आणि अशा प्रकारचं बरंच दुसरी जी गाडी आपली माती सक्शनची ती मेकॅनिकल हे कुठे चाल कुठे सक्शन मशीन असेल, सक्शन मशीन जी आहे ती तिथे वापरतोय आपण, ती पूर्ण धूळ आणि जे काही आहे ते पूर्ण सक करून घेते, मेकॅनिकल स्वीपिंग मशीन जी आहे ती. आणि इतर जवळपास मी त्यांना सांगितलं आहे कमिशनरना 1000 टँकर आपण रेंटवर घेऊन पूर्ण मुंबईतले रस्ते अल्टरनेट डे आपण जर धुतले रस्ते आणि फुटपाथ तर मोठ्या प्रमाणावर डस्ट कमी होईल, हवेचं पोल्युशन कमी होईल आणि जे कन्स्ट्रक्शन साईड आहेत त्यांनाही महापालिकेने सांगितलेलं तुमची कन्स्ट्रक्शन साईड कवर करा, तिथे फॉगर लावा, स्प्रिंकलर लावा. आणि त्याचबरोबर मेट्रोचे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, बुलेट ट्रेनची कामं सुरू आहेत, इतरही जी जी गव्हर्नमेंटची कामं, आता MTHL ब्रिज आहे 22 किलोमीटर त्याचं काम सुरू आहे. आणि म्हणजे सगळी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू असताना हे पोल्युशन जे आहे हे कंट्रोल करण्याचं देखील काम या ठिकाणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यासाठी ॲडव्हान्स जी काही मशिनरी आहे, अँटी स्मोक गन जे आहे ते मागवलेत आपण, ॲडव्हान्स फॉगर मागवलेले आहेत, जेणेकरून पूर्णपणे फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये नाक्या नाक्यावर जिथं जास्ती जंक्शन आहे तिथे हे फॉगर मशीन लावले तर तिथलं पोल्युशन कमी होईल आणि टेम्परेचर पण कमी होईल. आणि अशा प्रकारचं सर्व यंत्रणांना सूचना दिल्यात. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास क्लाउड सीडिंग देखील करावी, तशा प्रकारचं देखील कॉर्पोरेशनने एक दुबईमध्ये एक दुबई बेस्ड कंपनी आहे, त्यांची ॲक्युरेसी चांगली आहे आणि त्यांच्याशी देखील MOU करारनामा करतील. आवश्यकता जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आता क्लाउड सेट झाले तर ते क्लाउड सीडिंग करतील, जेणेकरून हवेतलं जे प्रदूषण आहे तेही कमी होईल. आणि याच्यामध्ये जास्ती कर ट्री प्लांटेशन जास्ती कसं होईल, अर्बन फॉरेस्ट जसं आता या जॉगर पार्कमध्ये आणखी आपल्याला काही झाडं लावायची आहेत का, इतर रस्त्यावर मेडियनमध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत, अर्बन फॉरेस्ट तयार करायचं, जिथे जिथे जागा आहे तिथे ग्रीन कवर आपल्याला तयार करायचं आहे, ऑक्सिजन प्लांट म्हणजे छोटे छोटे ऑक्सिजन प्लांटच होणार ग्रीन कवरमुळे, तर अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणावर अर्बन फॉरेस्टची संकल्पना देखील या ठिकाणी मांडलेली आहे. आणि असं दररोज आपण जर पाण्याने अल्टरनेट डे मुंबईला धुतलं चांगलं पाण्याने मुंबईचे रस्ते तर मला वाटतं मुंबई मध्ये हा डस्ट जो रोज तयार होतो तो होणार नाही. डेब्रिज पण तात्काळ उचलायला सांगितलेत, डेब्रिज आणि माती आणि कचरा याचे ओपन ट्रकमधून त्यांचं डेब्रिज नेता कामाने ते कवर्ड असलं पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी सर्व निर्देश दिलेत. आणि आज मी स्वतः सकाळी 5 वाजल्यापासून राऊंड घेतलेला आहे, व्हिजिट केलेलं आहे, महापालिकेचे कमिशनर माझ्याबरोबर आहेत, सुधाकर शिंदे आहेत, त्यांची सगळी टीम आहे आणि पूर्ण महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करताना मी पाहिलेलं आहे. तुम्ही काही नागरिकांशी सुद्धा संवाद साधलात, त्यांना तुम्ही सांगतात की हवेत जे 50 फुटापर्यंत पाण्याचे फवारे मारले ते किती महत्वाचे आहेत, ती नेमकी काही टेक्नॉलॉजी आहे, त्याचा किती फायदा मुंबईकरांना होणार? आता आपण जे स्प्रे करतोय जे स्पीडने जेटिंग मशीनने ज्याला प्रेशर आहे ते तर निघून जाते माती, पण हवेत जे उडालेले 50 मीटर 60 फुटापर्यंत जे हवेतले धुलीकण आहेत ते वॉटर फॉगरमुळे खाली येतील.
आणि त्याचाही फायदा होईल. ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स मशीन आहे. जवळ 40-50 लोक ठिकाणी आपण लावतोय ना, 40 ठिकाणी ती स्मोक गन ट्रक माउंटेड असं सगळं ते चालू आहे. आणि त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या पोल्युशन जे मुंबईमध्ये आहे ते कमी होईल. आणि स्वच्छतेवर तर फार लक्ष दिलेलं आहे. मी कमिशनरना सांगितलं आहे की एक एक एरिया घ्या आणि एकदम पूर्ण ड्राईव्ह घ्या. त्याच्यामध्ये रस्ते, फुटपाथ, गटार, त्या भागातले नाले सगळं घ्या एकदाच. आणि ती पूर्ण टीम समजा त्या ठिकाणी रेग्युलर 200 लोक काम करत असतील तर इतर ठिकाणचे पण सगळे मिळून 2000 लोक लावा. एक एरिया पूर्ण चकाचक करून टाका, त्याला धुवून टाका रस्ते वगैरे, आणि मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे मेन रोड तर आहेत, परंतु आतल्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांमधले जे आत्ते अंतर्गत रस्ते आहेत तिथली साफसफाई आहे, तिथले सार्वजनिक शौचालय आहेत, तिथले गल्ली बोळातली जो काही कचरा माती डेब्रिज आहे हे सगळं साफ करायला सांगितलेलं आहे. फक्त मेन रोड साफ करायचे नाही तर इंटरनल पण सगळे रस्ते जे आहेत तेही चकाचक झाले पाहिजे. साहेब, अनेक बांधकाम विकासांना नियमांचं पालन करत नाहीत अशांवर आपण कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पहिला गुन्हा हा सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. उर्वरित जे विकासक आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने सूचना कराल, यापुढे कडक कारवाई? मी आता बघितलं बऱ्याचशा बिल्डिंगला कव्हरिंग झालेलं आहे, ग्रीन नेटनी कव्हर झालंय. आता त्यांना स्प्रिंकलर यूज करण्याच्या सूचना पण दिल्या जातील, फॉगर यूज करण्याच्या सूचना जातील, जेणेकरून त्यांच्या साईडवरचं कन्स्ट्रक्शन साईडवरचं धूळ जी आहे ही धूळ बाकीकडे पसरणार नाही, ती धूळ सेटल होईल आणि खाली येईल आणि नंतर त्यांना सफाई करता येईल. त्यामुळे सर्व जे कन्स्ट्रक्शन साईडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मालक आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की मुंबई महापालिका जी आहे जे काम करते आहे, MMRDA देखील कामं सुरू आहेत मेट्रोचे, आणि म्हणून कन्स्ट्रक्शन ज्यांचं सुरू आहे त्यांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे ही एक लोक चळवळ आपण तयार करू, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून आज मी इथे आपला जो जॉगर पार्क आहे सिनियर सिटीजन मला भेटले, तेही मला म्हणाले की चांगलं काम आहे. आणि सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट हाच एक मुंबईला म्हणजे अगदी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक मार्ग आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची आम्ही मदत घेऊ. सीएम साहेब, कलानगर पासून स्वच्छतेला तुम्ही सुरुवात केलेली आहे, येणाऱ्या काळात मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसेल कलानगर पासून सुरुवात केलेली आहे? नाही, कलानगर असा विषय नाहीये, सगळी मुंबईच आपल्याला महत्वाची आहे. फक्त एक कुठला पोर्शन डोळ्यासमोर ठेवून काम करायचं नसतं, अख्खी मुंबई स्वच्छ कशी होईल, आता कोळीवाडे आहे तिथे साफसफाई कशी होईल, हे जे बीच आहे ते कसे साफ होतील, आपला जुहू बीच आहे, आपला दुसरा माईम बीच आहे, नरिमन पॉइंट आहे, आपला मरीन ड्राईव्ह आहे, हे सगळ्या बीचला पण आपण एक टीम लावायला सांगितली आहे. आणि जे पब्लिक टॉयलेट आहेत ते एकदा साफ न करता दिवसातून 4-5 वेळा स्वच्छ झाले पाहिजे. खरं म्हणजे तिथूनच जे आजार आहेत त्याचा उद्भव होत असतो. त्यामुळे जे जे करायचं ते सगळं आपण पूर्ण सूचना दिल्यात, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. आणि मला वाटतं याच्यामुळे फार मोठा इम्पॅक्ट होईल, परिणाम होईल आणि मुंबईकर अगदी निरोगी राहतील. आज या दौऱ्याचा आपण पहिला टप्पा असं म्हणू शकतो, परत काही तुमची व्हिजिट होणार? मी वेगवेगळ्या विभागामध्ये स्वतः जाणार आणि मी स्वतः पाहणार कामाचं जे काही प्रगती आहे ती. आणि आज मला समाधान आहे की सगळा महापालिकेचा स्टाफ जो आहे रस्त्यावर उतरलेला आहे, सगळे अधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपापलं काम ते चोखपणे करतायत. कोणी रस्ता साफ करतोय, कोणी ब्रश घेऊन डस्ट साफ करतोय, कोणी पाणी मारतोय, कोणी फुटपाथ साफ करतोय, कोणी फॉगर मशीन वापरतोय, हे सगळे ज्याचं त्याचं काम आज सगळे ते करतायत. आणि म्हणून माझ्या सगळ्या नागरिकांना मुंबईकरांना आवाहन आहे की या स्वच्छतेच्या चळवळीमध्ये आपण सगळे सहभागी होऊ, कारण स्वच्छ भारत अभियान देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं, त्यांनी देखील स्वतः झाडू हातात घेतला. पण तेव्हा मग लोक वेगळं काय काय बोलत होते, चर्चा करतो, पण त्यांचं अनुकरण मग सगळ्यांनी घेतलं. आज सिनियर सिटीजन असू दे, मुलं असू दे, तरुण असू दे, सगळ्यांना स्वच्छतेबद्दल खूप अवेअरनेस आहे.
आणि याचाच या अवेअरनेसचा फायदा आपल्या मुंबई स्वच्छ करण्यासाठी होईल. तर मुंबईतील स्वच्छता ही लोक चळवळ झाली पाहिजे, ही स्वच्छतेची मोहीम लोक चळवळ झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि मुंबई स्वच्छ केली जाईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आज मुंबई में जो पिछले कई हफ्ते में पोल्यूशन की लेवल बढ़ी थी, इसलिए मैंने एक स्पेशल बैठक ली थी कमिश्नर MMRDA और सभी लोगों के साथ में. उनको इंस्ट्रक्शन दिए हुए थे कि मुंबई का पोल्यूशन कम करना है और इसके लिए मैन पावर आउटसोर्स करो, ज़्यादा टीम लगा दो और रोड की सफाई करो, रोड की डेब्रिज को निकाल दो, उसके साथ रोड को पानी से धोना है. इसीलिए मैंने कमिश्नर जी को कहा है कि 1000 टैंकर आप रेंट पे ले लो, अल्टरनेट डे रोड की सफाई हो जाए, डस्ट निकल जाए और पानी के साथ अल्टरनेट डे रोड की सफाई धुलाई भी हो जाए. और फॉगर भी यूज़ किया है, एंटी स्मोक गन यूज़ किया है, एकदम जेटिंग मशीन यूज़ की हुई है ताकि अभी मैं देख रहा हूँ आज की पूरी तरह कॉरपोरेशन के लोग रास्ते पे उतर कर काम कर रहे हैं. और ऐसा ही रहा तो निश्चित रूप से सभी लोग जो कंस्ट्रक्शन साइड है उनको भी इंस्ट्रक्शन दिए हुए हैं. मेट्रो के काम शुरू है, MMRDA के काम शुरू है, बुलेट ट्रेन के काम शुरू है, इंफ्रास्ट्रक्चर के काम बहुत शुरू है और इसका फ़ायदा भी लोगों को होगा, लाखों लोगों को. लेकिन इसके साथ एनवायरनमेंट का भी बैलेंस रखना ज़रूरी है और इसलिए कॉरपोरेशन और हमारी जितनी भी टीम है ये काम पर लगी हुई है. निश्चित रूप से ज़रूरत पड़ेगी तो क्लाउड सीडिंग भी करने की मैंने सूचना दी हुई है. एक दुबई बेस्ड जो कंपनी है उसके पास उसका एक्यूरेट काम है, एक्यूरेसी 100% है, तो उनसे भी MOU होगा. और मुंबई का पोल्यूशन कम करने के लिए जो भी करना है वो पूरी तरह गवर्नमेंट और कॉरपोरेशन करेगी. क्या सफाई का सबवे का ट्रैफिक? हाँ ओके, बिल्कुल सबवे खार सबवे तो बगुन गया. नहीं करेंगे हम लोग, अंदर सबवे में पूरा पॉटहोल्स है. वो पोर्टल तो तुरंत फिलअप कर दो तुरंत. कौन है इंस्पेक्टर? हार सबवे लगे करा, हार सबवे मध्ये लगे करा. आणि ट्रॅफिक इथे पोलीस कोण आहे? उसको रिसर्फेसिंग कर देंगे हम. ट्रॅफिकला कोण आहे? ट्रॅफिक रिसर्फेसिंग ऑलरेडी हॅपनिंग. नवीन प्रपोजल आहे इथे आपण आरोबी ट्रॅफिक तुम्ही आरोपी करा, परंतु तोपर्यंत खड्डे जे आहेत ते खड्डे मुक्त करा. DCP कुठे आहेत? हार सबवे मध्ये जे ट्रॅफिकच जे काही प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट खार सबवे चेक करून घ्या. इनडिसिप्लिन ड्रायव्हिंग डर लगता नाही? बिलकुल. अभी आप देखोगे चेंज. कमिश्नर साथ में है, DCP पुलिस सब है. ओके आपण पाहतोय नागरिक